काय पिडीला अरेस्ट झालीय? ओके ओके फाईन, मी पोहोचते. येस येस येस, बाय. मी विकी पिडीला अरेस्ट झालीय, मला पोलीस स्टेशनला पोहोचायला हवं. ओके मी निघते. तुम्ही जाऊन काय करणार आहात तिकडे? विकी, अरे रुजूचा फोन होता यार, ती पॅनिक झालीय. हे बघ, पिडीने गुन्हा केलाय ना, तर शिक्षा ही त्याला भोगावी लागणारच आहे. मला नाही वाटत तुम्ही असं वाचवायला वगैरे जावत त्याला तिकडे. आम्ही पिडीला वाचवायला तिकडे नाही जातो विकी. रुजू तिकडे एकटी आहे आणि तिच्यासाठी आम्हाला तिकडे जायलाच हवं. ओके ठीक आहे. बघ, माझं काय म्हणणं आहे की तुम्ही रितसर एखादा वकीलच करून जा ना, म्हणजे तुम्हालाच फायदा होईल. विकी थांब, आत्ता आम्हाला काहीच माहिती नाही. रुजू आम्हाला तिकडे बोलवते आणि आम्ही जातोय, दॅट्स इट. काही लागलं तर तुला फोन कर. ओके प्लीज विकी. ओके ठीक आहे, जा. थँक्स. धन्नू, पोलीस स्टेशनला पोहोच पटकन. काय मिसेस देशमुख, महिला मोर्चा आणला की काय आमच्या पोलीस स्टेशनवर? इन्स्पेक्टर, अजून एक जण इथे याच्या अवस्थेत नव्हती म्हणून ती आली नाही ना, तीही आली असते. इन्स्पेक्टर साहेब, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, पिडींचा यात काही दोष नाहीये, त्यांना प्लीज सोडून द्या तुम्ही. हो मॅडम, चांगला शिकल्या सवरलेला दिसताय तुम्ही. अशी काय विनंती करून पोलीस कोणाला सोडून देतात का? हे बघा, या प्रकरणाची रिसर्च चौकशी होईल, केस उभी राहील. आम्ही काय गंमत म्हणून आणलं की काय तुमच्या मिस्टरांना अरेस्ट करून? हे बघा इन्स्पेक्टर, त्या फक्त तुम्हाला रिक्वेस्ट करताय, पण जर का आम्ही आमचे कॉन्टॅक्ट वापरायला लागलो तर ते तुम्हाला खूप महागात पडेल. काय म्हणतेस तू, कसले कॉन्टॅक्ट? मला सांगा, पिढींना सोडवायला मला काय करावं लागेल? तुझी तू त्यांना काय विचारतीयेस? हे बघा, तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, पराग देशमुखांवरचे आरोप फारच गंभीर आहेत आणि मुलांच्या पालकांनी काही एनजीओज आणि मीडियालाच कॉन्टॅक्ट केलेले आहेत आणि त्यामुळे एवढा सहजासहजी त्यांची सुटका होऊ शकणार नाही. इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर प्लीज, तुम्ही कशाला घाबरवताय तिला? हा बेलेबल ऑफेन्स आहे ना, म्हणजे पिडीला बेल मिळू शकते ना. अरे एवढं सगळं कळतंय ना, मग मला कशाला विचारताय? अरे एखादा चांगला वकील बघा ना जाऊन. मग रुजू, यांच्याशी बोलून काहीच उपयोग नाही, आत्ता इथून चल निघ. रुजू, तुला माहिती नाही आहे का बेल कशी मिळते ते? त्यांच्या नादी लागू नकोस. आधी वकिलांना बोलवायला हवं होतस ना तू. तू डायरेक्ट मला का बोलवलंस? मी ती स्वयं पेशंट ना, त्या मला काय करावं तेच कळत नव्हतं. माझं मन मला फक्त एवढंच सांगतंय की बीडींचा यात काही हात नाही. अगं ते कळेलच काय आहे ते, पण त्यासाठी चांगला वकील शोधायला नको का? हा अगं, आणि उल्हास आहे ना. माझ्या ओळखीत एक चांगला वकील आहे, त्याच्याकडे जाऊया आपण. चला. तो वकील पिडींना बेल मिळवून देऊ शकेल ना? मला रुजूची अवस्था नाही बघवत आहे मुक्ता. हॅव सम रिफ्रेशिंग टी. रुजू कुठे आहे? आधी तिला झोपून येते. कम ऑन यार, अशी तोंड पाडून नका ना बसू. ऑलरेडी रुजू खचलीये, तर तुमच्याकडे बघून आणखीन खचेल ती. बस आता नॉर्मल वागा प्रत्येकीने. पूर्वा, कसं आहे ना तू? हा बोल बाळा. टीव्ही का? ओके 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 फाईन. ओके ओके. मी का लावायला सांगितलं? लगोरीमुळे आज माझ्या मुलाचे प्राण वाचले. अगदी देवासारखी धावून आली लगोरी.
फोन आला त्यांचा आणि त्या म्हणाला की हेल्थ ड्रिंक पिलं नसेल तर नका प्यायला लावू, नाहीतर माझा मुलगा पिणारच होता. आज त्या लगोरीमुळे माझा मुलगा वाचला. नाही नाही, उलट्या व्हायला लागले तिला. बरं झालं त्या लगोरीच्या मुली घरी आल्या आणि त्यांनी माझ्या मुलीला हॉस्पिटल मध्ये नेलं, नाहीतर आज माझ्या मुलीचं काय झालं असतं म्हणूनच ठाऊ. लगोरी टीमच्या तत्परतेमुळे खूप मुलांचे जीव वाचले. लगोरी टीमचे लाख लाख आभार. लगोरी टीमने वेळी चावपल करून खूप मुलांचे जीव वाचवले आणि होणारा मोठा अनर्थ टाळला. माझ्या मुलाचे जीव वाचवल्याबद्दल मी लगोरी टीमला धन्यवाद देतो. लगोरी टीम खूप चांगली आहे आणि त्यांनी प्रसंगावधान राखून बऱ्याच मुलांचे जीव वाचवलेले आहेत आणि त्या टीमचं जितके धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. लगोरी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या प्रसंगावधानामुळे आज अनेक मुलांचे प्राण वाचले. लगोरीच्या तत्पर हालचालींमुळे हेल्थ ड्रिंक प्यायलेल्या मुलांपैकी एकाही मुलाला गंभीर इजा झाली नाही. दरम्यान फ्रँचायझी कंपनीचे मालक पराग देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलांना झालेली बाधा पाहता देशमुख यांना जामीन मिळणं कठीण आहे. त्या प्रकरणी काही सामाजिक संस्थांनीही कठोर भूमिका घ्यायचं ठरवलंय. रुजू, हे बघ, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. एव्हरीथिंग इज गोना बी ऑल राईट. ओके, काय झालं बा? हा, वाईट स्वप्न पाहिलंस का? हा, इट्स ओके बेटा, इट्स ओके. हा, इट्स ओके, स्वप्नच आहे ना, ते खरं नसतं. डोंट वरी. मग पीडी कुठे आहे? मला भेटायचंय त्याला. पीडीला नाही की मी आता भेटता येणार. पण मला भेटायचंय. अदिती, पीडी कामासाठी गेलाय ना बाहेर, मग कसं बरं भेटता येईल? मला भेटून का नाही गेला तो, मला त्याच्याशी बोलायचंय. मला फोन लावून दे. अदू, पीडी जिकडे गेला ना तिकडे रेंज नाहीये त्याला. म्हणजे त्याला माझी काळजीच नाहीये. मला बरं नाहीये तरी तो मला सोडून गेला ना. असं काही नाहीये बेटा, तुला माहितीये ना पीडीच तुझ्यावर किती प्रेम आहे. ही लव्स यू. नाही, तू त्याला बोलव ना आणि 3 आवर्स मध्ये तो फ्लाइट नी येऊ शकतो. ओके, मी बोलेन पीडीशी. उद्या नक्की येईल तो. प्रॉमिस. प्रॉमिस. मी अदितीसाठी तिचं फेवरेट सॉन्ग म्हणू? झोपशील? मेरे घर आई एक नन्ही परी, टिंग टिंग टिंग, चांदनी के हसीन रथ पे सवार. मेरे घर आई एक नन्ही परी. स्टार प्रभा वाहिनीवरचे व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रभा यूट्यूब चॅनलला.